नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जी के म्हणजे जनरल नॉलेज यामध्ये प्रश्न आणि त्याची उत्तरे चला तर सुरू करू या प्रश्न आला पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची स्थापना कोणी केली होती स्वामी विवेकानंद संयुक्त राष्ट्र वीस जून हा दिवस कोणत्या स्वरूपात साजरा करते वर्ल्ड रेफ्युजी डे या नावाना वीस जून हा दिवस साजरा केला जातो भारतातील कोणते ठिकाण प्रवासी पक्षासाठी प्रसिद्ध आहे जेथे त्याचा मृत्यू होतो जतिंगा ॲडमिरल्स झेब्राज व मोनार्क्स या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत या आहेत फुलपाखराच्या जाती टिहरी बांध कोणत्या नदीवर बनलेला आहे भागीरथी नदीवर टिहरी बांध बांधलेला आहे कोणत्या व्यवसायातील लोकांना हिपोक्रेटिक शपथ घ्यावी लागते चिकित्सक लाहोर द्वार कोणत्या प्रख्यात स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार आहे लाल किल्ला झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरिया नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता इथरनेट डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ॲप्लिकेशन लॅबॉरेटरी कोठे आहे डेहराडून या ठिकाणी ती आहे अर्जुन पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेल्या भारतीय टेनिस खेळाडू कोण त्याचं नाव आहे लिएंडर पेस पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील लोकचित्रकला आहे ओरिसामधील आहे यापैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते व्हिटॅमिन सी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती के एम मुन्शी यांची नियुक्ती केली होती खालीलपैकी कोणते राज्य उत्तराखंडच्या सीमेला लागून आहे हिमाचल प्रदेश स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते मौलाना अबुल कलाम आजाद। अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे कुतुब मिनार ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण मंकड। परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते राष्ट्रपती कुंजूर आणि देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे वेटलिफ्टिंग यापैकी कोणते पशु उद्यान माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते मानस वाघ राखीव उद्यान माथंगुरी या नावाने ओळखले जाते स्मार्ट सूट हे पॅकेज कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे लॉर्ड्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरुवात झाली होती भारत छोडो आंदोलन यापैकी कोणता फॉर्मॅट कम्पू सर्वद्वारे बनवलेला पिक्चर फाईल फॉर्मॅट आहे त्याचं नाव आहे जिफ जी आय एफ ग्राफिकल इंटरफेस फॉर्मॅट भारतीय संविधानातील कलम पन्नासच्या अंतर्गत काय प्रावधान आहे भारतीय दंड संविधानानुसार कलम पन्नास अंतर्गत न्यायपालिका व कार्यपालिका यांचे विभाजन संबंधी प्रावधान आहे भारताच्या कोणत्या व्हाईसरायने पोर्ट ब्लेअरची स्थापना केली होती लॉर्ड मेयो या व्हाईसरायने पोर्ट ब्लेअरची स्थापना केली होती गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश बी आर आय सी ब्रिक देशाच्या गटात सी या नावापासून सुरू होणारा देश कोणता त्या देशाचं नाव आहे चीन आशियातील ताज्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव कोणता उलर तलाव सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे केरळ जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे गुजरात सध्याच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून डॅश यांचा उल्लेख करावा लागेल सुषमा स्वराज जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे राजस्थान हिमालयाच्या रोहतांग खिंडी नजीक कोणत्या नदीचा उगम आहे बियास जम्मू काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प डॅडॅश नदीवर आहे चिनाब माउंट आबू कोणत्या पर्वत रांगेत आहे आरवली भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यावर आहे तिरुवनंतपुरम समुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे कावेरी कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य काउज सँक्च्युअरी स्थापन करण्यात येणार आहे मध्य प्रदेश डॅडॅश हा देशातील भारतरत्नानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे पद्मविभूषण एकोणीसशे वीसमध्ये मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद पर डॅडॅश यांनी भूषविले राजर्षी शाहू महाराज डॅडॅश या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात औरंगाबाद जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतीविषयक डॅडॅश नियम लागू होतो न्यूटनचा तिसरा नियम लागू होतो तिसरा नियम आहे ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन म्हणजेच क्रिया आणि प्रतिक्रिया दुधात डॅडॅश ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते शर्करा अतिप्रचंड खजिन्यामुळे चर्चेत आलेले पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे केरळ राज्यघटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे तीनशे अडुसष्ट गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवले जाते लोकसंख्येवरून ती संख्या ठरवली जाते आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या डॅडॅश ह्या संस्थेचे शुभचिंतक होते संस्थेच नाव आहे शारदा सदन अतिरिक्त मद्यपानाने डेजची कमतरता जाणवते थायमीनची हुंडरू धबधबा दब भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे रांची फेकरी कोणत्या औष्णिक विद्युत प्रकल्प जिल्ह्यात आहे फिकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यात आहे तो डेडॅश हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे संगम रवर एकोणीसशे सतरा व एकोणीसशे चौतीसच्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे राहत असत मनिभवन भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते आय एन एस गरुड कम्प्युटरच्या भाषेत एस आरचा विस्तार काय आहे सिंक्रोनस डायनॅमिक रॅम मिनिकॉय कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रांत आहेत लक्षद्वीप कम्प्युटरच्या भाषेत एस एल आय पी स्लीपचा विस्तार काय आहे सिरियल लाईन इंटरनेट प्रोटोकॉल भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे बारा लाख चौरस किलोमीटर नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार म्हणजे दख्खनचे पठार होय महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या डॅडॅशकडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत उत्तरेकडे परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगराच्या रांगेला डॅडॅश म्हणतात याला म्हणतात निर्मळ डोंगर रांग व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते नदीचे अपघर्षण झाल्यामुळे व्ही आकाराची दरी निर्माण होते लोह खनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत किन्हाळा या ठिकाणी ते आढळत नाहीत दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे लिग्नाइट बावन्न दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते औरंगाबाद टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो टेबल लँड नावाने पाचगणी हा भाग ओळखला जातो कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे मेरी क्युरी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या लोगोवर यापैकी कशाचे चित्र आहे तर त्या ठिकाणी धनेशचे चित्र आहे नॅसडॅकमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या प्रथम भारतीय कम्प्युटर कंपनी कोणती इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेड हापलांग हे पर्वतीय पर्यटनस्थळ कोणत्या राज्यात आहे आसाम या राज्यामध्ये हे पर्वतीय पर्यटनस्थळ आहे यलम्मा महाकाली मैसम्मा पोचम्मा आणि गुंडम्मा या देवतांची पूजा कोणत्या सणा दिवशी केली जाते बिहू नावाचा सण आहे या सणाच्या दिवशी या देवतांची पूजा केली जाते बिहू हा सण आसाममध्ये साजरा केला जातो पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे मणिपूर स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण जीएमसी बालयोगी भारतीय घटनेनुसार कलम एकशे नव्याण्णव काय आहे धनविधेयकाची व्याख्या भारतातील सर्वात जुनी आय आय टी कोठे आहे खरगपूर कम्प्युटरच्या भाषेत ए डी कॅडचा अर्थ काय आहे कम्प्युटर ऍडेड डिझाइन प्रजासत्ताक दिनी सैन्य दलांची मानवंदना कोण स्वीकारतो राष्ट्रपती कारण राष्ट्रपती हा तीनही सेनादलांचा प्रमुख असतो कोणाच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकरने आपली टेस्ट क्रिकेट कारकीर्द सुरू केली होती के श्रीकांत कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात सालूनो म्हटले जाते रक्षाबंधन पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता मारियाना करता शामा प्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते भारतीय जनसंघ किशोरी आमणकर कोणत्या घराण्याशी संबंधित होत्या जयपूर घराणा धर्म व धर्मशास्त्र यांच्यावर अधिक चर्चा व्हावी या उद्देशाने कोणत्या समाजसुधारकाने अठराशे पंधरामध्ये आत्मीय सभेची सुरुवात केली होती त्या समाजसुधारकाचे समा नाव आहे राजा राम मोहन राय कानपूर मेमोरियल चर्च कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ बनवले गेले होते अठराशे सत्तावनच्या मृत इंग्रज सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ कानपूर मेमोरियल चर्च बनवले गेले होते गोवरी हा कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य किंवा नाटक आहे तर गोवरी जे नृत्य किंवा नाटक आहे हा कला प्रकार राजस्थान या राज्यातील आहे असेट इंटरनॅशनल हा कोणत्या संस्थानाचा तंत्रज्ञान प्रशिक्षण विभाग आहे ॲप्टेक लिमिटेड भारतीय राज्यघटनेतील धारा तीनशे पंचेचाळीस ते तीनशे एक्कावन्न कशाशी संबंधित आहेत अधिकृत भाषा राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था कोठे आहे गुरगाव घुमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते दुर्गा ग्रेट बॅरियर रिप कोणत्या महासागरात आहे प्रशांत महासागरामध्ये ग्रेट बॅरियर रिप आहे यापैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे शुक्र झिरोग्राफीचा संशोधक कोण चेस्टर चार्ल्स्टन हा झिरोग्राफीचा संशोधक आहे कोणत्या नदीचे गौतमी आणि वसिष्ठ हे दोन प्रकार आहेत त्या नदीचं नाव आहे गोदावरी यापैकी कोणती भारतीय भाषा सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी एक आहे त्याचं नाव आहे तामिळ भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य सादर केले जाते त्या राज्याचं नाव आहे आसाम जगोई चोलोम व थांगता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत मणिपुरी भारतातील कोणत्या राज्यात ड्युक्स नोज हे शिखर आहे महाराष्ट्र मोठा पांडा कोणत्या संस्थेचे मानचिन्ह आहे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना पहिल्यांदा कोर्टद्वारे समन्स जारी करण्यात आले होते पी व्ही नरसिंहराव ॲक्रोबॅट हा प्रोग्राम कोणत्या कंपनीचा आहे याद्वारे उपयोग करता ग्राफिक व लेआउट असलेले दस्तऐवज पाहू शकतो हा प्रोग्राम आहे ॲडॉप कंपनीचा ॲडॉप्ट ॲक्रोबॅट कंपनीचं नाव आहे ॲडॉप आपण कोणताही ग्राफिक किंवा लेआउट असलेलं डॉक्युमेंट्स म्हणजे दस्तावेज पाहू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि सी एन स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होतील पुन्हा भेटूया तिसऱ्या भागामध्ये थँक्स